निवारा म्हणून जी संस्था आहे ही निवारा संस्था गेली 15 वर्षापूर्वीच रजिस्टर झालेली आहे आणि तेव्हापासून जनउपयोगी आणि डेव्हलपमेंट SRA या सगळ्या क्षेत्रामध्ये ती संस्था काम करते आणि हे काम करत असताना आत्ताच्या घडीला असं वाटलं की सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी ह्याच्यामध्ये थोडंसं बदल होऊन जे आत्ता प्रकल्प जे रिडेव्हलपमेंट जे प्रकल्प आहेत SRA जे प्रकल्प आहेत हे जे थांबलेले आहेत किंवा कुठेतरी त्यांना गती मिळत नाही आहे आणि कुठेतरी अडकलेले तर ह्यांना जर आपल्याला काहीतरी मदत करायची आहे सहकार्य करायचं आहे त्यांच्या मागे उभं राहायचं आहे तर आपल्याला एक PMC स्थापन करणं शासनाच्या नियमाने गरजेचं असल्याकारणाने ही निवारा मॅनेजमेंट जी कन्सल्टन्सी आहे ही गेली 1 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केली. कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे PMCच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश हा आहे की मुंबईमध्ये जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत आपण सर्व बघताय आपण त्या गोष्टीबद्दल लिहिताय आपण त्या गोष्टीचं पुढचं जे काही चित्रीकरण आहे ते मुंबईसमोर मांडतंय तर बहुतांश प्रोजेक्ट जे आहेत जे स्थापन झालंय रिडेव्हलपमेंट सुरू केल्याच्या नंतर अर्धे अधिक मुंबईतले प्रोजेक्ट्स आहेत SRAचे ते आपण कित्येक म्हणू पण ते प्रोजेक्ट थांबले जातात बंद पडले जातात किंवा विकासकाकडून काही कारणास्तव थांबवले जातात किंवा त्याचं काम पुढे थांबलं जातं तर हे काम थांबलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ह्या PMCचा जो उद्देश आहे की फ्री PMC म्हणजे मुंबईमधला हा पहिला कॉन्सेप्ट आहे की लोकांना त्या संस्थेला आम्ही फ्री PMC हा कॉन्सेप्ट आज आम्ही देतो आहोत आणि सुरुवातीला म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट सुरू करण्या अगोदर किंवा डेव्हलपमेंटबरोबर डेव्हलपरबरोबर ॲग्रीमेंट करण्या अगोदर किंवा 79A करण्या अगोदर किंवा DA करण्या अगोदर त्या सोसायटीचं कागदोपत्रांची पूर्तता आणि त्याच्यावरती रिडेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे आणि नियमाच्या अधीन राहून होऊ शकते का ह्या सगळ्याचा अहवाल आम्ही त्या गृहनिर्माण संस्थेला देऊन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपॉइंट केलेले डेव्हलपर्स आहे आता मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ह्या एकदा PMC अपॉइंट केल्याच्या नंतर त्या PMCच्या हातामध्ये जातात बहुतांश मग डेव्हलपर अपॉइंट करायचे विषय असो किंवा काही नियमांचा विषय असो मग त्या PMCच्या माध्यमानेच गृहनिर्माण संस्थेला कराव्या लागतात पण आमच्या ह्या PMC मार्फत आम्ही ती कुठची अट सोसायटीला बांधील राहणार नाही आहोत किंवा सोसायटीवर लादणार नाही आहोत डेव्हलपर अपॉइंट करण्याचा जो अधिकार आहे हा सोसायटीचा आहे फक्त एवढंच आहे की जो डेव्हलपर अपॉइंट करतील त्या डेव्हलपरचा संपूर्ण अहवाल आम्ही त्या सोसायटीला सादर करू त्याची फायनान्शियली जी काय आहे त्यांनी काम केलेल्याचा जो काय विषय आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्या सोसायटीला सादर करू आणि सोसायटीच्या संगमताने सर्वसाधारण सभेच्या संगमताने डेव्हलपर नियुक्त करून आम्ही कामचा हा प्रस्ताव आहे. अभी तक हमने जो पूरा अभ्यास किया है उस अभ्यास में रीडेवलपमेंट में 50% से प्रोजेक्ट जो अभी तक है वो इसी कारण अटके पड़े हुए हैं. उसका मेन सब्जेक्ट ये है कि सोसाइटी एक बार डेवलपर के साथ एग्रीमेंट करने के बाद उनको पता नहीं चलता है कि हमारे प्लॉट पे फिजिबिलिटी आने के बाद जो आगे का काम होना है वो किस तरह से होना चाहिए उसका FSI है उसका कैलकुलेशन है उसका DP है उसका रिजर्वेशन है और ये सब चीज़ें सोसाइटी को पता न होते हुए अगर सोसाइटी ने उसके बारे में एग्रीमेंट किया DA किया और आगे डेवलपर अपॉइंट किया तो मेन सब्जेक्ट ये है कि इस सब वजह से और जो प्रोजेक्ट हमारे जो बंद पड़े हैं उसके और एक कारण का हम सब ये करेंगे तो फाइनेंशियली जो अभी RERA आने के बाद वो थोड़ी सी शासन के माध्यम से उसको अभी हमने यानी शासन ने RERA के वजह से अभी फाइनेंशियली फिजिबिलिटी ठीक है लेकिन इसके पहले जो जो प्रोजेक्ट हुए और जो बंद पड़े हैं वो मेजर एक तो ये टेक्निकल प्रॉब्लम और दूसरा डेवलपर का फाइनेंशियली प्रॉब्लम ये दो चीज़ से काफ़ी प्रोजेक्ट बंद पड़े हुए हैं. मुंबईमध्ये आम्ही जेव्हा थोड़ा सा सर्वे केला तेव्हा आत्ताच्या तारखेला अंदाजे 3000 प्रोजेक्ट पूर्ण मुंबईमध्ये अंदाजे 3000 प्रोजेक्ट पूर्ण मुंबईमध्ये आजच्या तारखेला बंद पडले. त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट असे आहेत की जे फक्त सोसायटींनी जागा खाली केलेली आहे जागा खाली करून पुढे काम सुरू झालेलं नाही आहे. काही ठिकाणी असं आहे की त्यांना CC मिळालेली आहे तिथे अडकून पडलेले काही प्रोजेक्ट असे आहेत जे 50% 70% काम झालेले आणि असे अडकून पडलेले आहेत.
उद्देश हा आहे की अडकून पडलेले प्रोजेक्ट्स आणि त्याच्यातले लोक आमच्याकडे आल्यानंतर सर्वप्रथम तो प्रोजेक्ट का अडकलाय त्याच्या मागचं मुख्य कारण काय आहे, कागदोपत्री आहेत, शासनाची नियमावली आहे, मुंबई महानगरपालिकेची नियमावली आहे किंवा डेव्हलपर जो आहे त्याची आर्थिक बाजूची नियमावली आहे, ह्या सर्वचा जो काय अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण करून आणि हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती जो काय शासनाच्या नियमाप्रमाणे मार्ग आहे तो काढून आमच्या पीएमसीच्या माध्यमातून त्या प्रोजेक्टला आम्ही काम सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मोफत मार्गदर्शन करणार आहोत. कोर्टामध्ये एवढे पेंडिंग खटले आहेत जे अपूर्ण सुनावणीच्या द्वारे जातात किंवा ज्याच्यात आपण म्हणू की इंटरिम ऑर्डर्स मिळतात, अंतरिम आदेश मिळतात आणि अडकून राहतात, ह्याच्यासाठी ज्या काही वेळ लागतो तो वेळ लागतो. पण बऱ्याच अंशी असं असतं की बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तो वकील काहीतरी सांगत असतो आणि ते आपल्या ऐकत असतात, तर तुम्हाला एक सेकंड ओपिनियन पण इकडे मिळेल की नक्की एक हे आमचं सुद्धा प्रकरण जे आहे ते अडलंय, ते कशामुळे अडलेलं आहे, काय आहे, तर ह्या बाबतीतही आम्ही मार्गदर्शन करू. त्याच्यानंतर त्या बऱ्याच वेळा सोसायटीच्या अंतर्गत कलह चालू असतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीचे बरेच ते नॉर्म्स असतात जे काय गाईडलाईन दिलेले आहेत त्या सोसायटीने फॉलो नसतात केलेल्या, आपसात कोणीतरी ते वेगवेगळे सूट फाईल केलेले असतात, कुठं रजिस्ट्रारकडे कंप्लेंटी फाईल झालेल्या असतात, बऱ्याच गोष्टी काय केलेल्या असतात कोणीतरी, तर त्याच्यात शेवटी तुम्हाला एक काहीतरी एक सल्ला पाहिजे असतो, काय करा म्हणून पाहिजे असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीत आम्ही तुम्हाला गाईडन्स नाही, वेळ आपल्या बाबतीत फारसं काही करता येणार नाही कारण ती न्यायालयाच्या आधीन बाब असते, ती त्याच्या मागे लागणं सतत काहीतरी करत राहणं हेच एक आहे आणि त्याच्यात दुसरं काय करता येतं का हा एक आपल्याला सल्ला द्यायला लागतो की हे तुम्ही तुमच्या हातातलं सगळं संपलं, तेव्हा आमचा प्रयत्न एवढाच असतो की बाबा तुम्ही ॲग्रीमेंट करायच्या आधी सगळं समजून घ्या, एकदा तुमच्या ॲग्रीमेंटवर डेव्हलपरच्या सही झाली की मग तुम्ही त्यांच्या हातात गेले आणि मग तुम्हाला मग बाकी सगळ्या गोष्टी मग म्हणाल की अरे आपलं हे राहिलं ते राहिलं, मग त्यावेळी प्रॉब्लेम येतो. तर त्यावेळीच आधीच वेळेत लीगल सल्ला घ्या, कायदेशीर सल्ला घ्या आणि आम्ही त्याच्याप्रमाणे आम्ही देतो. आता हे तर प्रचंड इश्यू आहे, प्रचंड इश्यूज म्हणजे तुमच्या त्या काय म्हणायचं आपण ती एलिजिबिलिटी असते, एलिजिबिलिटीला 100 प्रॉब्लेम. त्या बिल्डरला समोरून बसून जो काय मध्यम मार्ग काढता येईल असंच कामावा लागतो. आणि अगदी तुम्ही या वेळेला तुम्ही रेरामध्ये वगैरे गेलात ना तरी सुद्धा बऱ्याच वेळा तिथे असाच मध्यम मार्ग काढला जातो. तुम्हाला एक त्याच्यातही मी एक उदाहरण तुम्हाला देईन. आमच्याकडे प्रोजेक्ट होता, स्लम प्रोजेक्ट होता. स्लम प्रोजेक्टमध्ये त्या डेव्हलपरने 2005 साली मुलुंडचा प्रोजेक्ट होता, 2005 साली त्यांनी रिहॅब बिल्डिंग बांधून मोकळा झाला होता, लोकांना शिफ्ट केलं होतं आणि जी सेलची बिल्डिंग होती ती त्याची राहिली होती आणि त्यावेळी सेलच्या बिल्डिंगमध्ये त्याच्याकडे बी एम सी पण डेव्हलपमेंट चार्जेस मागत होते आणि म्हाडा पण बी एम सी चार्जेस मागत होते. तर ते शेवटी कोर्टात गेलो प्रकरण कोर्टात, त्यानंतर ते निकाल येऊन ते सगळं होईपर्यंत 2018 उजाडला. आता ह्यांनी जे बुकिंग घेतलेलं होतं ना सर, ते बुकिंग 2005 रेटने घेतलं होतं सेल आणि हे सगळे लोक त्यावेळी मग गेले त्या रेरामध्ये गेले. रेरामध्ये तो डेव्हलपर म्हणतो की मी ज्या रेटने बुकिंग घेतलेलं ते रेटने मला कन्स्ट्रक्शन करणंच परवडणार नाही आहे, 2005 रेट आहे, आजचा रेट काय. तेव्हा रेरामध्ये सुद्धा गौतम चटर्जी साहेब होते, त्यांनी पण त्या सगळ्या लोकांना फ्लॅट पर्चेस बोलवलं आणि सांगितलं की या कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये तुम्ही तो कायदा दिसतो म्हणून तुम्ही तर त्याच्या मागे लागू नका. रेरामध्ये तुम्ही आता परदेशान तर मागताय आणि वर तोपर्यंत 2005 इंटरेस्ट पण असं तुम्ही करू नका. आजच्या घडीला तुम्हाला या रेटमध्ये मुलुंडमध्ये मिळणार आहे का? आणि त्यावेळी त्यांनी कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे त्यांनी कॅल्क्युलेट करून घेतली, ते बिल्डर डेव्हलपरकडून कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आत्ता किती लागेल तुला, अजून किती पैसे पाहिजे, बिल्डरने ॲग्री केलं की नाही मला एवढे एवढे कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्या बांधून द्यायला काय.
यांना वाढीव रक्कम रेराच्या आदेशाने वाढीव रक्कम द्यायला लागली आणि असं ते सुद्धा समजवता होतो त्या बाबतीत ॲडिशनल आता तुमचा जो प्रोजेक्ट रखडला तर हा प्रॉब्लेम आहेच आहे कन्स्ट्रक्शन प्रॉस्पॉर्ट